तर मग तुमची उबाटा ही पवारांनी ठुकलेली सुपारी असं म्हणून उल्लेख करायचा का? अर्बन नक्षलाचा प्रवक्ता आता संजय राजाराम राऊत झालाय का की अर्बन नक्षल आणि संजय राजाराम राऊत मध्ये नेमके काय संबंध आहेत? संजय राजाराम राऊतनी गंजलेल्या आणि गांजलेल्या या विषयावर भाष्य केलेले आहे. आजकाल काँग्रेसला काही बोललं तर संजय राजाराम राऊतला लगेच मिरच्या लागतात. जेवढा काँग्रेसवाल्यांना मिरच्या लागत नाही तेवढ्या लाल आणि हिरव्या मिरच्या लगेच या संजय राजाराम राऊतच्या बुडाखाली लागतात. आणि मग तो सामना हे काँग्रेसचं जे नवीन मुखपत्र आहे त्याच्यातून बडबडायला लागतो. आता आदरणीय मोदीजींनी काल केलेलं जे भाषण आहे ते वस्तुस्थितीला धरून आहे, पण जेवढा काँग्रेसला हे भाषण झोपलं नाही तेवढा या नवीन गांधी टोपी घातलेल्या संजय राजाराम राऊतला फार झोपलेला आहे. गंजलेला बांबू अगर तुम्ही भारतीय जनता पक्षाला म्हणून बोलण्याची हिंमत करत असाल तर मग तुमची उबाटा ही पवारांनी ठुकलेली सुपारी असं म्हणून उल्लेख करायचा का? कारण का ठुकलेल्या सुपारीसारखी तुमची आता अवस्था झालेली आहे. सगळीकडे त्याचे शिंतोडे उडलेले आहेत आणि अर्बन नक्षलचा उल्लेख काल आदरणीय मोदीजींनी केला तर मला हे कळत नाही अर्बन नक्षलाचा प्रवक्ता आता संजय राजाराम राऊत झालाय का? मी गेल्या काही महिन्या अगोदर पण संशय व्यक्त केलेला की अर्बन नक्षल आणि संजय राजाराम राऊत मध्ये नेमके काय संबंध आहेत? जे गुण अर्बन नक्षलांमध्ये असतात तेच गुण संजय राजाराम राऊत मध्ये जाणवतात किंवा बघायला मिळतात. तर हे जे काही साम्य आहे आणि हे जे काही प्रेम आहे हे आता ह्याच्यावर संशय वाढत चाललेला आहे. कारण का मोदीजींनी केलेलं जे अर्बन नक्षलबद्दल जे भूमिका वस्तुस्थिती मांडली काँग्रेसची वस्तुस्थिती मांडली तर लगेच संजय राजाराम राऊतला एवढं आग लागण्याची काय गरज आहे? मी केंद्र सरकार राज्य सरकारला विनंती करणार आहे की संजय राजाराम राऊत आणि अर्बन नक्षल ह्यांच्यामध्ये काही संबंध आहेत का? ह्याच्या जरा तपास करण्याची वेळ आलेली आहे.